नमस्कार अश्विनी, अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे. आज आपण मोदक विशेष मस्त असे तळणीचे मोदक पाहणार आहोत. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे जे मोदक आहे हे अजिबात तेलकट झालेले नाही, अतिशय खुसखुशीत असे तयार होतात हे मोदक. आणि हे मोदक आपण गव्हाच्या पिठाचा वापर करून आपण हे मस्त असे खुसखुशीत मोदक तयार केलेले आहे. 15 ते 20 दिवस हे मोदक आरामात टिकतात. आणि हे मोदक बनवण्यासाठी खास 2 सोप्या पद्धती मी सांगितलेल्या आहे. या ठिकाणी आपण मोदकांना कळ्या पाडण्यासाठी साच्याचा सुद्धा वापर केलेला नाही. तर चला मग पाहूया कसे बनवायचे हे मस्त असे कुरकुरीत आणि खुसखुशीत तळणीचे मोदक. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही अजून माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच दिलेले बाजूचे बेल आयकॉन देखील प्रेस करा. तर या ठिकाणी सर्वात अगोदर आपण आता मोदकांसाठीचं पारीचं पीठ जे आहे ते मळून घेऊया. तर एक मोठं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये मी 2 वाटीभर एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ आपल्याला छान व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. तर 2 वाटी या ठिकाणी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर मोदक खुसखुशीत होण्यासाठी इथे मी 2 चमचे बारीक रवा वापरत आहे. रवा बारीकच वापरायचा आहे, जाडसर वापरायचा नाही. चवीनुसार मीठ टाकून घेऊया. आणि अजून खुसखुशीत होण्यासाठी इथे मी 2 चमचे साजूक तूप जे आहे ते छान असं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. तर हे गरम तुपाचं मोहन आपल्याला ह्या पिठामध्ये टाकायचं आहे आणि आपल्याला व्यवस्थित चमच्याच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं आहे. तूप गरम असल्यामुळे हाताने मिक्स करू नका, चमच्यानेच मिक्स करा. चमच्याने एकदा मिक्स केल्यानंतर हाताने पुन्हा एकदा आपण हे तूप जे आहे हे व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घेऊया, जेणेकरून तुपाचं जे मोहन आहे हे सर्व पिठाला एकसारखं व्यवस्थित लागलं जाईल. आता मोहन जे आहे हे पिठाला व्यवस्थित लागलेलं आहे. त्यानंतर आता यामध्ये थोडं पाणी करून आपल्याला घट्टसर असं याचं पीठ मळून घ्यायचं आहे. जास्त पातळसर नाही, घट्टसरच ठेवायचं आहे. तर आता यामध्ये थोडं पाणी टाकून आपण हे पीठ जे आहे हे छान घट्टसर असं मळून घेऊया. या ठिकाणी अशा पद्धतीने घट्टसर गोळा मी या ठिकाणी मळून घेतलेला आहे. तर हे पीठ आपल्याला जास्त सैलसरही नाही आणि अगदीच जास्त घट्टही नाही, मीडियम असं हे मळून घ्यायचं आहे. या पद्धतीचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. आता हे पीठ थोडंसं तेलाचा हात लावून आपण पुन्हा एकदा छान सॉफ्ट करून घेऊया. आणि 10 ते 15 मिनटं आपल्याला हे पीठ छान भिजण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे, कारण आपण त्यामध्ये रवा घातलेला आहे तो छान असा फुलेल यासाठी आपण 10 ते 15 मिनटं हे झाकण ठेवून साईडला ठेवून देऊया. पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण आता मोदकांसाठीचं सारण तयार करून घेऊया. तर या ठिकाणी ज्या वाटीमध्ये गूळ घेतलेला आहे त्या वाटीने मोजून मी 2 वाटी एवढा नारळाचा चव घेतलेला आहे. नारळ जे आहे ते मी छान असं खोवून घेतलेलं आहे. 2 वाटी इथे मी नारळाचा चव घेतलेला आहे आणि 1 वाटी इथे गूळ आपल्याला लागणार आहे. त्यानंतर आता इथे मी गॅसवर एक कढाई छान अशी गरम करून घेतलेली आहे. त्यामध्ये 1 चमचाभर एवढं साजूक तूप टाकत आहे. तूप छान वितळलं की लगेचच आपण यामध्ये 1 चमचाभर एवढी खसखस टाकून घेऊया. 1/2 मिनिट ही खसखस आपण ह्या तुपावरती छान अशी परतवून घ्यायची आहे. खसखस परतली की लगेचच यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट टाकायचे आहे. तर ड्रायफ्रूट टाकणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, आवडीनुसार आपण यामध्ये ड्रायफ्रूट टाकू शकतो. तर या ठिकाणी मी काजू बदाम पिस्त्याचे काप जे आहे ते टाकत आहे. हे सुद्धा तुपावरती आपल्याला छान 1/2 मिनिट परतवून घ्यायचे आहे. जास्त काळपट करायचे नाही, हलकेशी परतवून घ्यायचे आहे. त्यानंतर लगेचच आपल्याला आपण खोवून घेतलेला जो नारळ आहे तो आपल्याला ह्यामध्ये ॲड करायचा आहे. आणि तुपावरती आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान असा मंद गॅसवरती परतवून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनिटं आपल्याला हा जो खोवून घेतलेला नारळ आहे हा तुपावरती छान परतवून घ्यायचा आहे. थोडंसं मॉइश्चर जे आहे ते आपल्याला कमी करायचं आहे. तर आता 2 ते 3 मिनिटं झालेली आहे, थोडासा कोरडा झालेला आहे. त्यानंतर आपण लगेचच आता ह्यामध्ये बारीक कापून घेतलेला जो गूळ आहे मोजून घेतलेला तो आता लगेचच टाकून घेऊया. तो सुद्धा आपण छान आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि हे मिश्रण आपण छान 3 ते 4 मिनिटं लो टू मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनिटानंतर आपला जो गूळ आहे हा मिश्रणामध्ये छान व्यवस्थित शिजला गेलेला आहे. आता ह्या स्टेजला इथे मी 1/2 वाटीभर एवढा खवा टाकत आहे. खव्यामुळे आपल्या सारणाला खूप छान अशी टेस्ट येते. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, जर असेल तर टाका, पण खवा टाकल्यामुळे आपल्या सारणाला खूप छान अशी चव येणार आहे. जर नसेल तर तुम्ही ह्यामध्ये एखादा पेढा वापरला किंवा दुधावरची फ्रेश साय वापरली तरीही चालेल. तर खवासुद्धा आपल्या ह्या मिश्रणामध्ये छान व्यवस्थित मिक्स झालेला आहे. त्यानंतर सर्वात शेवटी आता इथं फ्लेवर येण्यासाठी इथे मी 1/2 चमचाभर एवढी वेलची पावडर टाकत आहे. ती देखील आता ह्या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. सारण आपलं या ठिकाणी आता रेडी झालेलं आहे. आता हे आपण साईडला ठेवून देऊया आणि मोदक बनवायला घेऊया.
पीठ सुद्धा छान आपलं व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे, तर इथे तुम्ही पाहू शकता। आता या पिठाचे छोटे छोटे मी गोळे बनवून घेणार आहे, साधारणतः लिंबाच्या आकाराएवढे, त्यापेक्षा थोडे छोटे जरी बनवले तरीही चालेल पारी बनवण्यासाठी। तर या ठिकाणी मी काही पिठाचे जे गोळे आहे ते पटापट बनवून घेणार आहे। अशा पद्धतीने बनवून घेतले की आपले मोदक जे आहे हे खूप पटकन होतात। तर मी अशा पद्धतीने काही गोळे तयार करून घेतलेले आहे। गोळे तयार झालेले आहे, आता आपण लाटून घेऊया। थोडंसं पिठामध्ये बुडवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे छान अशी लाटून घ्यायचं आहे। जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही, मीडियम अशी पारी आपल्याला इथे लाटून घ्यायची आहे। मोदक बनविण्याच्या मी तुम्हाला इथे दोन पद्धती दाखवणार आहे। आता त्यातली सर्वात पहिली जी पद्धत आहे, ज्या कळ्या पाडून आपण हे मोदक बनवणार आहोत। तर छान अशी पारी लाटून घेतलेली आहे, तर जशा आपण उकडीच्या मोदकांसाठी कळ्या पाडतो अगदी तशाच कळ्या आपल्याला ह्याच्या पाडायच्या आहे। जवळजवळ आपण ह्याच्या छान अशा कळ्या पाडून घेऊया। बनवायला खूप सोपे आहे, जेवढ्या जवळ घेता येईल तेवढ्या जवळ आपण ह्याच्या कळ्या तयार करून घ्यायच्या आहे। अतिशय पटपट होतात, बनवायलाही खूप सोपे आहे। कळ्या पाडल्यामुळे आपले जे मोदक आहे हे खूपच छान आणि सुबक दिसतात, त्यामुळे जेवढ्या जवळ घेता येईल तेवढ्या जवळ आपण ह्याच्या कळ्या पाडायच्या आहे। ज्याप्रमाणे आपण उकडीच्या मोदकांना जशा कळ्या पाडतो अगदी तशाच कळ्या आपल्याला या तळणीच्या मोदकांना सुद्धा पाडता येतात। तर या ठिकाणी सर्व कळ्या मी पाडून घेतलेल्या आहे। आता यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे, बसेल तितकं सारण आपण यामध्ये भरणार आहोत, अगदी जास्तीचं नाही, जितकं पारीमध्ये बसेल तितकंच सारण आपल्याला यामध्ये बसवायचं आहे। आता सारण आपलं छान असं भरून झालेलं आहे, भरगच्च सारण आपण या मोदकामध्ये भरलेलं आहे। त्यानंतर आता मोदक आपण बंद करून घेऊया। एकाच दिशेने हा मोदक फिरवत आपल्याला हा बंद करायचा आहे। ज्याप्रमाणे आपण उकडीचा मोदक बनवतो अगदी त्याच पद्धतीने आपण हा मोदक बनवायचा आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मस्त अशा कळ्या आपल्या मोदकांना पडलेल्या आहे आणि याचं तोंडसुद्धा आता मी इथं बंद करून घेतलेलं आहे। एक्स्ट्राचा जो भाग आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे, नाहीतर तळल्यानंतर तो थोडासा वरती राहिल्यामुळे तो कच्चा राहतो आणि खाताना तो अजिबात व्यवस्थित लागत नाही। यासाठी जो वरतीचा एक्स्ट्राचा जो भाग आहे पिठाचा तो आपल्याला काढून टाकायचा आहे। तर या ठिकाणी आपला जो मोदक आहे तो तयार झालेला आहे, हाताने फिरवून घ्यायचा म्हणजे एकसारखा गोलाकार आपला मोदक तयार होतो। तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा मोदक या ठिकाणी आपला तयार झालेला आहे। आता मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवणार आहे। तर मोदकाची पारी मी लाटून घेतलेली आहे, त्यानंतर आता त्यामध्ये सारण भरत आहे आणि ज्याप्रमाणे आपण पोटली बनवतो अगदी त्याचप्रमाणे ही मोदकाची आपल्याला पोटली बनवायची आहे। जवळजवळ घड्या पाडून आपल्याला हा मोदक बंद करून घ्यायचा आहे। या पद्धतीने जरी बनवल्या तरीही मोदकांना कळ्या खूप छान पडतात, मस्त अशा कळ्या पडत आहे तुम्ही पाहू शकता। जी पोटली आहे ती मी अशा पद्धतीने बनवून घेतलेली आहे आणि वरती जो पिठाचा एक्स्ट्राचा भाग आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे। अशा पद्धतीने सुद्धा मोदक आपला छान मस्त असा कळीदार आणि सुबक तयार झालेला आहे। तर सर्व जे मोदक आहे ते मी बनवून घेतलेले आहे, तुम्ही पाहू शकता मस्त अशा कळ्या मोदकांना पडलेल्या आहे। अतिशय छान मोदक तयार झालेले आहे, आता हे आपण लगेचच तळून घेऊया। तर त्यासाठी मी कढाईमध्ये तेल छान गरम करून घेतलेलं आहे, मीडियम गरम करून घ्यायचं आहे, जास्त कडकडीत नको, नाहीतर लगेच तेलात टाकल्यानंतर मोदकांचा रंग बदलतो। त्यासाठी तेल आपल्याला गरम करून गॅस आपल्याला मंद करायचे आहे आणि त्यानंतर एक एक करून जेवढे बसतील कढाईमध्ये तेवढे मोदक आपल्याला टाकून घ्यायचे आहे आणि लो टू मीडियम फ्लेमवरती छान असे खमंग तळून घ्यायचे आहे। मोदकांच्या वरच्या बाजूने आपल्याला तेल उडवायचं आहे म्हणजे आपले जे मोदक आहे ते छान असे एकसारखे तळले जातील। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अतिशय टम्म असे आपले मोदक फुललेले आहे आणि तेलात अजिबात विरघळलेले नाही। तर बऱ्याच वेळेला जेव्हा आपण मोदक बनवतो ते तेलात टाकल्या टाकल्या फुटतात आणि त्यामुळे तेल खराब होतं आणि मोदकसुद्धा व्यवस्थित होत नाही। तर इथे तुम्ही पाहू शकता तेलात टाकल्यानंतरही आपले जे मोदक आहे हे तेलात टाकल्यानंतर देखील सुटलेले नाही, अगदी घट्ट असे मोदक आपले इथे आपण तयार करून घेतलेले आहे आणि एकदम टम्म देखील फुगलेले आहे। तर आता हे छान असे गोल्डन ब्राउन रंगावर येईपर्यंत आपण हे तळून घेऊया। हे तळणीचे मोदक बनवणे अतिशय सोपे आहे, अजिबात जास्त झंझट नाही, खूप पटकन होतात। तर या ठिकाणी आपले जे मोदक आहे आता हे तळले गेलेले आहे, तुम्ही पाहू शकता मस्त असे गोल्डन ब्राउन रंगावर आलेले आहे, सोनेरी रंग आलेला आहे आणि आपला मोदक एकसुद्धा तेलामध्ये फुटला देखील नाही। जशीची तशी आपले मोदक आहे
तयार झालेले आहे आपले तळणीचे मस्त असे मोदक. आता हे आपण काढून घेऊया आणि बाकीचे राहिलेले मोदकसुद्धा आपण अशाच पद्धतीने आता तळून घेऊया. तर सर्व मोदक या ठिकाणी माझे आता तळून झालेले आहे. मस्त असे कळीदार आणि खुसखुशीत मोदक या ठिकाणी आपले तयार झालेले आहे. एक मोदक मी तुम्हाला तोडून दाखवते. अजिबात तेलकट झालेला नाही, अतिशय खुसखुशीत असा हा मोदक तयार झालेला आहे. आणि हे मोदक बनवून तुम्ही 15 ते 20 दिवस आरामात हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजच्या बाहेरसुद्धा ठेवू शकता. तर कशी वाटली तुम्हाला ही मोदकची रेसिपी ते मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका. नेहमीप्रमाणेच रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.